कणकवलीतून राज ठाकरेंची सभा आहे, नारायण राणे बोलतात, तर धाराशिव मध्ये उद्धव ठाकरे बोलतात. याचं सरकार कसं पाडायचं? याचे हातपाय हालत नाहीत, याला तर खाली खेचलं पाहिजे. म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं, माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते. मोदीजी तुम्हाला माहित नाही तुमचे चेले चपाटे खाली काय करतात? आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय, प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन. मोदीजींनी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल. फक्त तुम्ही संकट पडून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलाय ते तुम्ही तुमचा तुम्हाला स्वतःला आवर घाला. 2014 साली आज जे तुम्ही सांगताय की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, मग 2014 साली मी इथेच तुळजाभवानीच्या दर्शनाला, तुळजाभवानीचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो. आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी, आम्ही आता ठरवलं, आम्हाला वरनं आदेश आलाय की आपली युती आता यापुढे ठेवायची नाही, शिवसेनेबरोबरची युती तोडायची. मोदीजी तुम्हाला तेव्हा माहीत नव्हतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तोडली जाते, तुम्हाला माहीत नव्हतं. मग तुम्ही जे आज काय बोलता आहात ठिकठिकाणी जात आहे. व्यासपीठावर कोणी असला, अरे मी अभिमानाने सांगतो की ओम राजेला मत म्हणजे मला मत, अभिमानाने सांगतो. पण मोदी ज्यांचं सांगतायत तो पलीकडचा प्रज्वल रेवण्णा नाव ऐकलं, त्याचे अनेक व्हिडिओ असे बाहेर आलेले आहेत आणि मोदी सांगतात याला मत म्हणजे मोदींना मत. मग 14 साली तुम्ही युती तोडलीत, तुम्हाला माहिती नव्हतं उद्धव ठाकरे कोण आहे. 19 साली तुम्ही युती तोडलीत, युती नाही तोडलीत. ज्या बाळासाहेबांचं कर्ज तुम्ही मानता आहात की बाळासाहेबांचं माझ्यावरती म्हणजे त्यांच्यावरती मोठं कर्ज आहे, एक तर नुसतं बाळासाहेब म्हणू नका, त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणा, ते हिंदू हृदय सम्राट आहे. हिंदू हृदय सम्राट बोलायला जीत काड खालते तुमची, आणि त्या हिंदू हृदय सम्राटांचं तुमच्यावरती कर्ज आहे हे जर माहिती आहे तर त्याच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये तुमच्या अमित शहाने दिलेलं वचन हे मोडताना तुम्हाला माहित नव्हतं. अरे मी तुळजाभवानीची शपथ घेतली, माझ्या आई वडिलांची शपथ घेतली की अमित शहानी बाळासाहेबांच्या खोलीत, ज्याला आम्ही मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मी शब्द देतो, 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद हे शिवसेना भाजपमध्ये वाटलं जाईल. तो शब्द तुम्ही मोडला आणि उलट मला खोटं ठरवायला निघालात. मग मगाशी ओमराजेंनी जे काय प्रश्न मांडले, अंबादासनी जे मांडले, त्या प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर तुम्ही ठरवायचं खोटं कोण बोलतंय. मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला मी मुख्यमंत्री नव्हतो की मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवीन, दाखवलं होतं की नव्हतं, 10 रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलं की नाही दिलं, कापसाला सोयाबीनला भाव दिला होता की नव्हता, सगळे बाहेरचे उद्योग मी माझ्या राज्यात आणत होतो की नव्हतो, या सगळ्याचं उत्तर होय नक्की. मग आता मोदी गॅरंटी, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं, 2 कोटी रोजगार मिळाले, तुम्हाला पीक विमा मिळाला, सगळ्यांना घर मिळालं, मग खोटं कोण बोलतोय. उद्धव ठाकरे एका बाजूला बोललो ते मी करून दाखवलंय आणि मोदींनी जे बोलले ते काय त्याचा पत्ताच नाही. म्हणून मी त्यांना जे एक नाव ठेवलेलं आहे की मोदी सरकार नाही, हे गजनी सरकार आहे. कारण 14 साली काय बोलले ते 19 आठवत नाही, 19 काय बोलले ते 24 आठवत नाही. पण मोदीजी तुम्हाला एक सांगतो, ही जी जनता आहे, ओम राजे तू जे म्हणाला की शुल्लक काम, अरे असेल, तुम्हाला ही इतर वेळेला शुल्लक वाटणारी माणसं आज यांच्या समोर तुम्ही का झुकतायत, का भीक मागताय मताची. आता तुमची पाळी आता आहे ना, ते आली रे आली. आणि मग तुम्ही काय करायचं, तुम्ही सिंगम व्हायचं, काय बोलायचं, आता माझी आता सटकली, आता नाही तुला मत देणार,
आली रे आली, भाजीपाली आली आणि आता माझी सटकली, आता तुला इथून सटकवणार। हे 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, तुम्हाला काय वाटतं? ही सगळी बघा, इकडे जी माणसं बसलेली आहेत, खचून भरलंय हे, एवढं कधी भरलेलं असतं का मोदींच्या सभेला? आणि माझं म्हणणं एवढं कधी मोदी आणि अमित शहांच्या मध्ये हिंमत आहे का एवढ्या जवळ लोक येऊ द्यायला? मी येतोय कारण मला माहिती आहे की इथला प्रत्येक जण मला आशीर्वाद द्यायला आलेला आहे, प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला आलाय। आणि म्हणूनच आज त्यांच्या पोटामध्ये मुरडा आलेला आहे। तुमच्याकडे 4 दिवसापूर्वी येऊन गेले, बोलले ना, आले होते ना, ठीक आहे, आपण सुद्धा म्हणतो जय श्रीराम, बजरंग बली की जय बोलतो ना आपण, पण आपली दुसरी गोष्ट काय? जोरात, हा आपला प्राण आहे, हा आपला प्राण आहे। आणि मोदीजी ना, मी 4 दिवसापूर्वी म्हणजे तुमच्याकडे धाराशिवला सभा घ्यायला येण्याच्या आधी मी जाहीर सभेत त्यांना सांगितलं होतं, जाहीर सभेत सांगितलं होतं की मोदीजी तुम्ही उद्या धाराशिवला चाललात, तुमचे फोटो आम्ही पाहिले, समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारकेमध्ये पूजा केली त्यांनी, समुद्राच्या तळाशी जाऊन बुडाला म्हणजे उद्याची प्रॅक्टिस केली त्यांनी, बुडायचं तर कसं बुडायचं, पण धाराशिव मध्ये आला जातात तुम्ही तर माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला जा, गेले होते। मग त्यांना मी आणखीन एक गोष्ट सांगितलेली की मोदीजी तुम्ही धाराशिव मध्ये जातात, तुमचा जो कोणी भाषण लिहून देणार आहे त्याला सांगा की मला आई तुळजाभवानी बद्दल जरा 2 शब्द लिहून दे म्हणजे वाचून मी बोलू शकेन, बोलले। आणि त्यांना हे मी सांगितलं होतं की जर तुम्ही बोललात तर तुमचा घरगडी जो निवडणूक आयोग आहे त्याला सांगा शिवसेनेच्या मशाल गीतातलं जय भवानी जय शिवाजीला तो आक्षेप घेतलायस, तो मागे घे, कारण काय वाटेल ती कारवाई करण्याची हिंमत असेल तर करून दाखव, मी जय भवानी जय शिवाजी सोडणार नाही। आणि आजच तुमच्या साक्षीने सांगतो, आई तुळजा भवानीच्या साक्षीने सांगतोय, निवडणूक आयोगाने जर का शिवसेनेवरती कारवाई करण्याचं ठरवलं तर याद राखा उद्या आमच्या इंडिया आघाडीचं सरकार येत आहे, आणि जो कोणी माझ्या जय भवानीला आक्षेप घेणार असेल त्याला काय करायचं हे मी बघितल्याशिवाय राहणार नाही। एक तर जय भवानी बोला, आणि जर जय भवानी तुम्ही बोलला नाहीत तर आमचा जो एक संशय आहे तो पक्का होईल की तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकाश आहे हे आम्ही नक्की समजू। अरे आज तुम्हाला एवढ्या सभा घेण्याची वेळ येते का लागते गरज? 14 साली 19 साली कधीतरी मोदीजी तुमच्या जिल्ह्यात आले होते? महाराष्ट्रामध्ये किती सभा घेतल्या होत्या? जास्त नव्हत्या घेतल्या, पण आता जवळपास प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत, प्रत्येक गल्ली बोळात जात आहेत, पण हा महाराष्ट्र तुम्हाला तुम्ही जिंकू शकणार नाही। तुम्हाला जर वाटत असेल की आज हिंदू हृदय सम्राट आमच्या सोबत नाहीत, अरे कोण बोलतंय माझ्या समोर, सगळ्यांच्या हृदयात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आहे। आणि जसं त्यावेळेला तो औरंगजेब, अरे त्याचाही जन्म गुजरातमध्ये दाऊदमध्ये झालेला, आता मी काय करू त्याला? गुजरातमध्ये त्याचा जन्म झाला, मी काय करू शकतो? पण तो सुद्धा शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य बुडवायला गेलायला आला होता। 27 वर्ष औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये राहिला पण त्यांनी पुन्हा आग्रा नाही बघितला। पण हा सगळा मराठवाडा जो मावळा आहे, अरे असेल 18 पगड जाती जमातीत विखुरलेला, पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती संकट येतं तेव्हा आम्ही सगळे जात पात धर्म विसरून महाराष्ट्र धर्म काय आहे ते आक्रमणकर्त्याला नेस्त नाबूद करून दाखवून देतो। आज 30 वेळ आलेली, आज मी तुमच्यासमोर भाषणाला येण्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असाल मला संविधान भेट म्हणून दिली, संविधान भेट दिली, हे संविधान
ज्याच्यावरती आपला देश चालतो. मोदीजींना 400 पार कशाला करायचे? कशाला? संविधान बदलायला. का बदलायचंय? कारण महाराष्ट्राबद्दलचा आकस एका सामान्य कुटुंबात, दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानवाने, शिवसैनिक असणार, थांबा, साध्या एका दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे यांना पटत नाहीये, पचत नाहीये. हे यांचं बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व, ज्या गोमूत्रधारी हिंदुत्वाने माणसाला माणूस म्हणून जगायला ते देत नव्हते, आणि त्या वाईट रूढी परंपरा विरुद्ध जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव लढले, तसेच माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे सुद्धा लढले होते. आम्ही हिंदू आहोत, पण तुमच्यासारखे बुरसटलेले नाहीत. आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणार नाही, तर आमचं हिंदुत्व जो देशद्रोही आहे त्याला बडवणार आमचं हिंदुत्व आहे. आणि ही जी पोटदुखी आहे की एका सर्वसामान्य दलित कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेने ही घटना आपल्याला दिली, ती घटना आम्ही कशी पाळणार? आम्ही उच्च आहोत. अरे तुम्ही घटनेला हात लावण्याचा प्रयत्न करून बघा. ज्या दिवशी ही घटना बदलण्याचा प्रयत्न करतील त्या दिवशी अख्खा देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं? ही देश म्हणजे देशातली माणसं ही काय गुरढोरं आहेत? वाटेल तसं त्यांना हाकायचं, वाटेल ते त्यांना सांगायचं. अरे तुम्ही एकदा दोनदा संपूर्ण देशाला मूर्ख बनवू शकला असाल, सर्वांना तुम्ही एकदा मूर्ख बनवू शकाल, काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवाल, जे तुमचे अंधभक्त आहेत त्यांना तुम्ही सदा सर्वदा मूर्ख बनवाल, पण तुम्ही या सगळ्यांना सर्व काळ मूर्ख बनवू शकणार नाही. आता जनता ही जागी झालेली आहे, जनता जागी झालेली आहे, जनता पेटून उठलेली आहे. प्रत्येक वेळेला काही झालं, निवडणूक जवळ आल्यानंतर हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम करायचं, हिंदू मुस्लिम दंगे लावायचे. काय करताय? जरा थांबा. प्रत्येक वेळेला दंगे करायचे. आणि आता त्याने नवीन काढले, म्हणजे मी बातम्या वाचत असतो, बातम्या बघत असतो, इंडिया आघाडी जिंकली तर पाकिस्तानला आनंद होईल. का पाकिस्तानला आनंद होईल? अरे आमच्यापैकी कोणीतरी न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन आलो होतो तुमच्यासारखा? आमच्यापैकी कोणीतरी तिथल्या त्या जिनाच्या कबरीवरती डोकं टेकून आलं होतं? नाही. पण आपल्यामध्ये मारामारे लावायच्या. अरे इकडे सुद्धा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती आमच्या सोबत आलेला आहे. आणि जे मुस्लिम बांधव माझ्या समोर येऊन मला बोलतात की उद्धवजी आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात, मी त्यांना विचारतो की अरे तुम्ही, मी तर हिंदुत्ववादी आहे, त्याला आपका हिंदुत्व आम्ही मंजूर आहे. कारण मी जे तुम्हाला मागे सांगून गेलो होतो की आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे. आम्हाला घर पेटून आमच्या पोळ्या भाजायच्या नाहीत. मोदीजी तुम्ही जर का मतं मागणार असाल तर काँग्रेसने 70 वर्षात काय केलं बघितलं म्हणून तुम्हाला निवडून गेलं होतं. विशेष म्हणजे दोन्ही वेळेला शिवसेना तुमच्या सोबत होती. 70 वर्षात काँग्रेसने काही केलं नव्हतं म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. आता लोक म्हणतात काँग्रेस भरी काहीतरी केलं होतं आणि जे केलं होतं ते तुम्ही विकून टाकलं. पण एक गोष्ट नक्की की आता तुमचे जे काय तुमच्या मनातले प्रश्न आहेत की तुमचं उत्पन्न दुप्पट नाही झालेलं, तुमच्या मुलाला नोकरी नाही, सगळं जे काही विल्हेवाट लावलेली ती सगळी आहे. खात्यामध्ये 15 लाख आले पण भाजपच्या खात्यात किती आले? 10,000 कोटी. मग आजचे दिन कोणाचे आले? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर कोर्टाने यांचं टाळकं सणकवलं नसतं, यांचं भांडं फोडलं नसतं, तर आणखीन 10,000 कोटी रुपयांचे रोखे छापून तयार होते, त्याची ऑर्डर त्यांनी दिली होती. मग आता मला सांगा, इथले व्यासपीठावरती काँग्रेसची लोक पण आहेत, काँग्रेसच्या खात्यामध्ये किती आहेत पैसे? काही 100 कोटी असतील, ते सुद्धा यांनी फ्रीज करून टाकले होते.
आणि भाजपच्या खात्यात किती? 10,000 कोटी. म्हणजेच काँग्रेसनी 70 वर्षात काही नाही केलं ते ह्यांनी 2.5 वर्षात केलं होतं की नव्हतं? बरोबर ना? मग देशाला कोणी लुटलं? भाजप. आणि आता तुम्ही जे बोललात ना, मी काल काय झालं, मी सिंधुदुर्गात गेलो होतो. सिंधुदुर्गामध्ये सुद्धा एकतर पंचायत अशी झालेली आहे की मोदीजी जे बोलले की हे काँग्रेसवाले, इंडिया आघाडीवाले, तुमची सगळ्यांची संपत्ती ही लुटतील आणि ज्याला मुलं जास्त आहेत त्याला ते देतील. काय भाषा? म्हटलं अहो मोदीजी, तुम्हाला राजकारणात पोर होत नाही, त्याला आम्ही काय करू? आमचा दोष आहे? आमची मुलं तुम्हाला कडेवर घेऊन फिरवावी लागतात, याला मत द्या, याला मत द्या, याला. अरे तुमचं पोर कुठे आहे? तुमच्या राजकारणात तुम्हाला मुलंच नाहीत. सगळे गद्दार आणि टार्गेट पोर सगळी जमवलेली आहेत. सिंधुदुर्गात गेलो होतो, तिथले आपले गद्दार माहितीये तुम्हाला? त्यांनी मला धमकी दिली होती, त्यांनी मला धमकी दिली होती, कोकणात येऊनच दाखव, यांच्या विरुद्ध बोललं तर परत जाऊन दाखव. अरे मी जाऊन उभा राहिलो, म्हणले मी उभा इकडे, या हिम्मत असेल ये तुला गाडून जातो की रे बघ. म्हणजे कोकणातली माणसंच तुला तिकडेच गाडतील, पण संपूर्ण राज्यभर माझी माणसं गल्ली बोळामध्ये पसरलेले तुला फिरू देतील काय? पण तिकडे सुद्धा सकाळी अमित शहा येऊन गेले आणि अमित शहा काय म्हणाले की हे नकली सेना आहे, नकली सेना, ही नकली सेना, ही नकली सेना. मग मी त्यांना काय बोललो, मी काल जे बोललो ते पुन्हा सांगतो, कारण काल ऐकलं नसेल, त्यांचे गुप्तहेर आले नसतील तर आज परत बोलतो. जे माझ्या या शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली आहेत, बेअकली आहेत. अरे तुम्ही सगळी भेकड माणसं, ही अशी तुमच्याकडे संपत्ती आहे? हे आहेत माझे निवडणूक रोखे, हे माझं वैभव आहे, ही माझी संपत्ती आहे. आणि आपल्याला सरकार का आणायचंय की आपण नुसतं रडगाणं नाही घ्यायचं? कांदा कांदा निर्यात बंदी कधी उठणार, कधी उठणार? अरे पहिले सरकार उठाओ. पण महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने तुम्हाला उभं करून देईन. नुसतं मुंबईमध्येच नव्हे तर माझ्या धाराशिवमध्ये, माझ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी माझ्या इथल्या तरुणांना, तरुणींना जिल्ह्यातल्या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आता ओम राजे, तुम्ही जी काय कामं धडाधड सांगितली, मेडिकल कॉलेज असेल, अरे ती तर जसं मोदी म्हणतात की हे तो ट्रेलर आहे, मग 2.5 वर्षात आम्ही केलं ते काय होतं? मग 5 वर्ष माझं सरकार राहिलं असतं तर काय झालं असतं महाराष्ट्राचं? भलं झालं असतं ना. आणि मोदी जे म्हणतात ट्रेलर आहेत, ते 10 वर्षापूर्वी गॅसची किंमत काय होती, पेट्रोलची काय होती, डिझेलची काय होती, तुम्हाला मिळणारा भाव काय होता, कमी काय झाले, जास्त काय झाले ते बघा. आणि हा ट्रेलर असेल तर पुढचा पिक्चर बघायचं आहे तुम्हाला? 10 वर्षात जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हा जर काय ट्रेलर असेल तर पुढच्या 5 वर्षात आणखीन होणाऱ्या आत्महत्या तुम्हाला बघायच्या? मग या ट्रेलरवाल्याला आता पॅक करून द्या, जा तुम्ही आमच्या महाराष्ट्रातले सगळे उद्योग धंदे जसे गुजरातला नेले, तुम्ही माझ्या शिवसेनेतले गद्दार जसे गुजरातला नेले, आता तुम्ही आमच्यावरती संकट म्हणून आलाय, तुम्ही सुद्धा गो बॅक, तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा, महाराष्ट्रामध्ये तुमचं काम नाही. हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे, हे महाराष्ट्राची अस्मिता संपवायला निघालेत, महाराष्ट्राचा अभिमान चिरडायला निघालेत. म्हणून मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा ते घात करू पाहत आहे. मंजूर आहे तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही धनुष्यबाण चोरलात म्हणजे माझी शिवसेना संपवली? अरे एक बाण तुम्ही चोरला, चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण दिलात, पण आता ही मशाल जास्त भयानक आहे, मशालीचा जो दा आहे. आणि मगाशी मला वाटतं तर ताईने सांगितलं की हनुमानाने आपल्या शेपटीची मशाल करून लंका जाळली होती, तशी यांची ही हुकुमशहाची लंका आपल्याला जाळून टाकायची. की या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील, म्हणजे तो भाजपा. हे स्वतः नड्डा बोललेत. तुम्ही प्रयत्न करून बघा, तुमचा भाजपा आम्ही आता औषधाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही.
हा जोश जल्लोष हा बोलताय हे मगाशी तुम्ही इकडे दाखवता ईव्हीएम च हे सगळ्यांना कळले का नीट?